दाखव बायकोची आजची पहिली करंजी. हा काय ऐकतेय या काय केलास तू याका काय म्हणतात करंजा 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 खुशखुशी. तर रेडी सर्व साहित्य घेतलेलं आहे. चला करायला घेऊया. थोडी हळद आण दे. ओके हळद थोडी चिमटीवर टाकायची कलर येण्यासाठी. ओके ते काय काय प्रमाण घेतलं दाखव. हा इथे किलोवर म्हटलं तर मी अर्धा किलो मैदा घेतलाय. टोटल अर्धा किलो आहे ना टोटल म्हणजे. आणि कपानी म्हटलं तर 2 कप. म्हणजे हा पाव किलो सॉरी टोटल अर्धा किलो या वाटक्यात अर्धा किलो मैदा आहे. ओके सिंपल करूया आपण. त्याच्यामध्ये अर्धा कप रवा म्हणजे 125 ग्राम रवा. बरोबर बोललो ना. पावचा अर्धा ना. पावचा अर्धा 125 ग्राम रवा. छोटीशी चिमटीवर हळद टाकायची. ओके कलर साठी. आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. ओके आणि याच्यामध्ये गरम गरम तेलाचा मोहन द्यायचा आहे. अर्धा कप रवा घ्यायचा. कडकडीत आहे ना. वाफ येते. जरास टाकून बघ इथे चरचरला पाहिजे. चरचरला की होत आता सगळीकडे. नको ना बस. आता बस गरम गरम तेल ओतला ना की लगेच हात नाही घालायचा. आता कडकडीत मोहन टाकलंय ना. आता सारखं जरा सारखं करून घ्यायचं. तेल सगळीकडे लागलं पाहिजे. ओके तेल कशाला टाकायचं माहितीये. ते कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात आणि भरपूर दिवस टिकतात. ओके बरोबर आहे. करंजा हे बघ तेल सगळं पिठाला चोळून घ्यायचं. आता पाणी टाकून मळायचं. तर पाणीचा अंदाज कसा. थोडं पाणी टाकायचं. आपण चपातीचा गोळा करतो ना तसंच मळायचंय. आता पिठाचा गोळा केलाय मस्त आहे बघ. जास्त पण पातळ नाही करायचा. आपण चपातीचा करतो ना तसाच मळायचा. आता जरा 10 मिनिटं झाकून ठेवते. रवा टाकलेला आहे ना त्याच्यामध्ये. असं 10 मिनिटांनी बघूया. जरा चांगला मळून घेतलंय ना त्याला. जरा आराम करू दे. पिठाला आराम पाहिजे ना जरा. कारण का माहितीये खेचला तो त्याला नंतर परत त्याला लाटायचं आहे. म्हणजे लाटणीनी गरम गरम तेलामध्ये तळायचं आहे. म्हणून आताच काय ते आराम करू दे. बरोबर. आता पीठ बघा 10 मिनिटं झाली. आता हे परत थोडं मळून घ्यायचं. आता एक साईजचे गोळे कोण करणार. मी गरम तेलामुळे का. पातळ लाटायची आहे. पोपी पुरी लाटायची. पातळ पोपी. हा त्याला पोपी बोलतात. पॉपी सीड्स. काय पॉपी सीड्स. कसली सीड. पॉपी. तुम्ही हे पदार्थ तर साखरेच्या पेक्षा आपल्या बोलण्याने गोड होणार आहे सर्व. अडेवा अडेवा आणि आम्ही हे सर्व करंजा काय करणार आहे. खाणार सर्व. खाणार म्हणणार दान करणार आहे सर्व. दिवाळीमध्ये दान आहे माझ्या. अरे ये तो ट्रेलर आहे पिक्चर देखो. बाकी है मेरे दोस्त. आणि हे बघ तुला दुसरा छोटा डबा ना सारण्यासाठी. याच्यातून हात घालून तू असं सांगशील काढताना. अर्धी घेतली बाहेर ती सारण टाका. हे 2 बनवून दाखवतो मग डायरेक्ट बनल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे. अरे वा काजलच्या हाताची पहिली झालेली आहे. याच्यावरती मोडायचं. त्याला पाणी पिणी लावलंस का. लावलं बॉर्डरला पाणी लावलं. लावलं मी आता. लावलं पाणी लावायचं कडेला. बरोबर होते. आपल्याकडे स्टीलचं पण होत ना असं. कुठे ते काजल झाला तुझा. झाला पण तुझा पचका झाला फक्त. तुझा करंजी नाही झाला. हा असं काढून घे बाजूचं. झालं फ्री हँड करते. दाखव बायकोच्या आजची पहिली करंजी. हा काय ऐकते. या काय केलास तू याका काय म्हणतात. करंजा अशा कोकल करंजा. अशा कोकणात जर तू करंजा केलायस माझ्या डोक्यात करंजा मागतो. तू का कोकणात राहतो.
तुका हाकलून लावतील तिकडन ना मी बरोबर करतो करतेस ताटांचा तुला एक आणि अशी भर तीन उठली हे बघ तू आधी पहिलं बघून घे चल बघ तू बघ काय नव्हतं आठ आणू या आमचे पप्पूचे हळदी इकडेच राहिले ताट आणू हा वरती काजल अजून काय करते काढताय हे बघा घरी ऍपरन गिफ्ट केलेला असं होत काढू टाकलेला ऍपरन घ्या तुमचा ऍपरन तुम्हीच घाला काय गोडगोडले काजल आता हमला हे बघा हे बघा घरगुती बघा करड का जर तुझ हाताने बनवलेले चांगले मम्मी ना साचा कुठे सर्व आणत बसणार आहे दिवाळी मध्ये कोणाकडे असतात कोणाकडे नसतात सर्वांना जमत ऍक्च्युली तो प्रॉब्लेम साचा गॅप आहे ना मध्ये त्याच्यामुळे झालेला आहे असल वजह वो है वो अरे मी आहे आणि हे उचलायचं पण टास्क असत हे बघ दाखव टास्क ओ कटला खाली तो येला मेरा कबीर नहीं करण जे फोटो स्टील वाला साचा में कापली का पता का दिन दिन दिवाळी काय मशी वाळी काय मशी कोणाची लक्ष्मण लक्ष्मणाचा लक्ष्मण कोणाचा रामाचा राम कोणाचा सीताचा सीता कोणाची माझी इकडे सक्सेसफुली सर्व करंजी होत आहेत दिवाळी 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 फराल 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 करतात पण बनवणाऱ्याचे हाल बघा कसे होतात हे तुझे कोण कोणते तीन आहे हे डिझाईन कसे झाली तोनी तोनी पहिली तुझी मग डिझाईन कसं झाली मग याच्यात का नाही एक हे तू साच्याने दिलेली ना टेम्पू लवकर कर त्या वळायला लागल्या सांगतो इथं करेन ती कशी होणार आहे आता मस्त कशी येणार आहे मस्त ताट नाही ताट आणू ताट ओके बापरे बघा बियाइंड द सीन बघा माझी बियाइंड द सीन ताटाना डिपार्टमेंट ताटा आहेत का संपलेली आहे ताटा ताटा संपलेली आहेत आणा काय क्या आणा ठेवा की आता असं झाल्यावर त्याच्यावर तू ओला कपडा टाकायचा का तर ते सुकू नये म्हणून सुकू नये आणि करंज्या कशा सर्व करून घ्यायच्या आणि नंतरच तळायच्या तेलामध्ये दोन दोन तीन तीन एकदम चार चार पण करंज्या तळू शकतो तळून पटकन होतात पण हे करायलाच वेळ जातो अजून एक टिप तुम्हाला मिळाली आहे एकावर एक नाही ठेवायची इथे बघा तळ्याचा कार्यक्रम चालू आहे आणि तळून झाल्यावर बघा कशी दिसते इकडे कलर बघा आणि तळून झाल्यावर कलर बघा असं दिसत आहे ओके आता मस्त सुटसुटीत होणारे करंजे पाय ताणलेले आहेत मस्त एकदम देव तुला आणून खायला एक देतो ना खायला आणून बनवलेले ताट द्यावे आम्ही बाहेर जाऊन खावे बनवलेले ताट खाले ताट मी देते धरा पटापट करंजा बघा अर्धे मम्मीने केलेले आहे अर्धे काजलने केलेले आहेत आणि बघा आणि कोणताही फुटत नाही आहे म्हणून नवीन नवीन शिकणाऱ्या मुलींनी मुलांनी इकडे लक्ष द्यावे की सुरुवातीला फाटले तरी आपलं डिमोटिवेट नाही व्हायचं काय ना काजल करतच राहायचं हो आणि इथे बघा
वा वा तिकडे माउंटन झालेला आहे. माउंटन कसला माउंटन? जरा आपण लाईट लावूया बघा. आता लाईट लावल्यावर बघा कसं जेवण. लाईट आहेत ना इकडे. वा वा बघा. वा वा चला परत घेऊन बाहेर एक एक वाटूया. ताट 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 सर ताट घेऊन जावा. नको हो आम्हाला याच्या टेस्टिंग करायला द्या. तीन द्या. तीन थंड द्या. एक चला टेस्टिंग करा. मस्त फुगलेत ना. मस्त फुगलेले आहेत. इकडे दाखव हातू एक घे. बघा एकदम भारी झालं. एकदम म्हणजे एकदम भारी झालं. खूप छान गरम गरम खायचं ना. एकदम मजा येते. थंड झाल्याने चांगले कुरकुरीत खुसखुशीत होती. आम्ही गरम गरम खातो. आता कांदेला आहे ना ही आपली लेअरवाली असते ना तशी एक शिकवते. पीठ आपलं ते कुरकुरीत होणारच पीठ आहे. आता ते एक पोळी लाटून दिली आहे. त्याच्यावर मी तेल लावते. साठा तेल लावलं ना. एकदम पातळ पोळी लागली. पीठ लावायचं. पीठ लाव सगळीकडे लावतील. बरोबर पीठ मध्ये मैद्यात लावते ना. तेल कमी लावलंय वाटतं तू. हा साठा म्हणजे कसा तो चिकट पाहिजे. तेल अजून घे त्याच्यावर चोळ. इकडे जसं प्रोसेस चालू आहे तशीच प्रोसेस तुम्ही सुद्धा करू शकता. काय झालाय साठा हातात आला. किती बनवायचे मम्मी परवा ह्याच्यासारखे का ते परवा आपण ते हे बनवलेले ते खाजा बनवले तसेच का पुडाचे करंजी. तसेच वाटते परत अशीच ना मम्मी सँडविचच्या प्लेअर बनवतायची आहे ना. आता ही तिसरी पोळी टाकलेली आहे. आता तेल आणि परत मैदा टाकायचा. खारी टाइप कशा खारीला कशा लेअर असतात काजल तसे होणार आहे. आता पीठ लाव अजून. त्याला पीठ नाही लावलं. मी तेल लावलं. तू प्रॉपर बनवायचं आणि परत त्याला गोल्ड करून कापायचं आणि लाटायचं असं आहे का ते? तसेच आहे. तसं हे कसं हा प्रोसेस सगळ्यांना माहिती आहे. तसंच आहे ना. होय. खाजा मेरे खाजा खाजा मेरे दिल में समाजा खाजा की है जल्दी जाए पेट में खाजा. बघा आम्ही खाजा बनवलेलं. बघा आम्ही ओरिजिनल खाजा काढलेले आहेत. बघा हे आम्ही अर्धे अर्धे खाणार. खाजा मे रे खाजा. खाजेल करंजी मागव दोन. हे काजल शिकवते. काजल हा रोल बघ. ते रोल कापले ना मी. हा आता ते असे जरा दाबून घ्यायचे असे. हा आता लाटायचे कसे दाखवते मी. हे आपले खाजा झाले. हा हे झाले ना खाजे आपण बनवले ते. हा ते झाले. आता आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपल्याला करंजी करायची आहे. ती कशी करायची बघा. आता ह्याला रुंद करायचंय बघ. मधी ही कडा आणि ही कडा दाबायची म्हणजे लाटायची नाही. लेअरची जी बाजू आहे ना ही लाटायची नाही. मधीच लाटायचंय बघ. लाटला है ना. हे बघ सारण भरला ना. थोडा पाण्याचा हात लावायचा. चिपकायला पाहिजे ना. आता हे कसं आपलं सारण. हे सारण म्हणते हे आपलं जरासं हे सुकलेलं आहे ना. पीठ त्याची बाजूची कडा कापायची नाही तर वाट लावाल. बाजूची कडा नाही कापायची. डिफरन्स असं हे दिसतं प्लेन आहे ना. हे वाला आउटर त्याचे असे वेगवेगळे बाहेर येणार पंखुडी. आणि इथे बघा आपले करंजी. बघा तीन प्लेट रेडी आहेत. मोठे मोठे परत भरून रेडी आहेत. है ना. एवढे सर्व आपले करंजी झालेले आहेत. आता हे मस्तपैकी डब्यात भरून ठेवायचे.
ते डबे साफ केलेले आहेत. अशा डब्यामध्ये भरू शकता किंवा तुमच्या स्टीलच्या डब्यामध्ये घरी असतील त्याच्यामध्ये पण तुम्ही भरू शकता. बरोबर ना? तर अशा इथे करंजा भरून घ्यायचे. लाईट मारूया जरा. खालचा दगा दगा करून चुरा येईल ना तर तुला देल का? चहा बरं खायचा बघ चुरा. एक मोठा डब्बा एक छोटा डब्बा भरलेला आहे. तुम्हाला पण व्हिडिओ कसा वाटला, ब्लॉग कसे वाटत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. टाटा.